पकड़ तोड़नी है उन मंजिलों की जिनको अपनी ऊंचाई पे गुरूर है गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला कंबाईंड क्वालिफाय होण्यासाठी दोन अशा गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर शंभर टक्के येणारी कंबाइंड तुम्ही क्वालिफाय होऊ शकता त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो ओके तर या लेक्चरचा तुम्हाला शंभर फायदा होणार आहे हे लेक्चर तुम्ही पहा सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला मी परवा जे लेक्चर अपलोड केलं होतं की तीस दिवसाच्या सरावाने तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकता त्याची मी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगितली होती तर ता त्याच्याबद्दल बोलायचं आहे काही असं मध्ये म्हटलेलं आहे की मॅम तुम्ही खोटं नका सांगू की अर्धिका शुक्ला मॅम म्हणजे तीस दिवसाच्या अभ्यासामध्ये किंवा पंचवीस दिवसाच्या अभ्यासामध्ये त्यांनी ची प्री क्वालिफाय केली हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्यांनी ऑलरेडी मेन्सचा अभ्यास केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा प्रीचा अभ्यास कवर झाला होता ओके सो so, तुम्ही उगीच असं नका सांगू की पंचवीस दिवसाच्या किंवा तीस दिवसाच्या अभ्यासाने प्री क्वालिफाय होता येतं पहिली गोष्ट मी असं अजिबात म्हटलं नाही की तीस दिवसांच्या अभ्यासाने तुम्ही प्री क्वालिफाय हॉल मी असं म्हटलंय तीस दिवसाच्या योग्य सरावाने तुम्ही प्री क्वालिफाय हॉल ओके आणि सेकंड थिंग इज मी असं अजिबातच म्हटलं नाही की फक्त तीस दिवसाच्या अभ्यासाने होता ज्या वेळेला मी तुम्हाला हे सांगते की तीस दिवसाचा एवढा सराव करा आणि तुम्ही क्वालिफाय हॉल त्याच्या पाठीमागे हे लॉजिक असतं की तुम्ही ज्या दिवशी अप्लाय केलं किंवा ज्या दिवशी तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे त्या दिवशीपासून अर्थातच तुम्ही काही ना काहीतरी अभ्यास केलेला असेल कुणीतरी ग्रॅज्युएशनचा एखादा स्टुडंट जास्त त्याने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं किंवा ट्वेल्थ स्टँडर्ड त्याची कम्प्लीट झाली आहे आणि मी त्याला म्हणते की तू तीस दिवसामध्ये एमपीएससी क्वालिफाय हॉल हे असं अजिबातच नव्हतं कारण अर्तिका शुक्ला मॅमनी मेन्सचा अभ्यास केला होता आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय जेव्हा तुम्ही एमपीएससी चीज़ी चीज़ी करता सुरुवात तेव्हाच तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे आणि मग तुम्ही प्रीकडे आहे पण प्रीचा अभ्यास किंवा प्रीचं जे प्रॅक्टिस आहे तू तु, ते तुम्ही अगदी तीस दिवस जरी केलं तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता जसं की अर्थिका शुक्ला मॅम झाला मी एवढंच तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये खोटं काहीतरी सांगण्याचा काही विषयच येत नाही कारण जर तुम्ही अधिकारी होणार आहात जर तुम्ही एम पी एस सीची एक्झाम द्यायचा विचार करता तर अर्थातच हे अगदी साधं लॉजिक आहे हा अगदी कॉमन सेन्स आहे की जो विद्यार्थी एम पी एस सीची ची एक्झाम नेक्स्ट मंथ मध्ये देणार आहे त्यांनी अर्थातच ज्या दिवशी फॉर्म फिलअप केला तेव्हापासून त्यांनी काही ना काहीतरी अभ्यास केलेला आहे आणि हे लेक्चर फक्त त्याच स्टुडंटसाठी होतं जे दोन हजार वीसची राज्यसेवा रा टार्गेट ठेवून अभ्यास करत आहेत किंवा ज्यांना ॲट एनी कॉस्ट दोन हजार वीसची रा रा ची राज्यसेवा क्वालिफाय व्हायची आहे त्यामुळे जे नवीन आहेत ज्यांनी आत्तापर्यंत एम बी एस सीचा अभ्यासच केला नाही त्यांनी तीस दिवसाच्या सरावणी पास होण्याचा प्रश्नच येत नाही ओके आय थिंक की तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं असेल मला काय म्हणायचं ते आता आजच्या लेक्चरकडे आपण येऊया याच्यामध्ये परत प्रश्न तोच येतो की योग्य सराव म्हणजे काय तर हे तुम्हाला लेक्चर मध्ये समजेलच ले हळूहळू तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला त्या दोन गोष्टी सांगते ज्या करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे पहिली गोष्ट प्रश्नपत्रिका सोडवणे आणि दुसरी गोष्ट त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणे आता तुम्ही म्हणाल मॅम याच्यात नवीन काय आहे नवीन काहीच नाही पण हे तुम्हाला समजणं जास्त महत्वाचं आहे की याचा तुम्हाला नक्की कसा फायदा होणार आहे कारण तुम्ही म्हणाल की प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्ही हेच सांगता की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा पण आज मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्याने एक्झॅक्टली काय काय फायदा होणार आहे किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सोडवल्याचा तुम्हाला फायदा होणार आहे हे सुद्धा क्लिअर करणार आहे ओके तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला क्वेश्चन पेपरच सोडवायचा आहे ओके मग तुम जर तुम्ही आपण दोन महिने आहेत असं इमॅजिन करूयात इमॅजिन म्हणजे आहेतच ऍक्च्युली आपल्याकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर ओके तर साठ दिवस तुमच्याकडे जर असतील तर साठ दिवसामध्ये तुम्ही साठ क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता साठ क्वेश्चन पेपर म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये शंभर प्रश्न जर म्हटलं तर आपण साठ दिवसामध्ये सहा हजार प्रश्न सॉल्व्ह करतोय ओके आता सहा हजार प्रश्नांची तुम्ही तयारी करताय पण एक्झाम मध्ये तुम्हाला किती येणार आहेत फक्त शंभर प्रश्न तुम्हाला फेस तर शंभरच करायचे आहेत पण तुम्ही प्रिपरेशन कितीची केली आहे सहा हजारची मग अर्थातच तुम्हाला हे शंभर सोपे वाटतील आता तुम्ही लगेच म्हणाल की मॅम सहा हजार प्रश्न सोडवण्यापेक्षा मग आमच्याकडे एकवीस हजार प्रश्नांचा संच आहे आम्ही तो सॉल्व्ह करतो तो नाही का चालणार तर मी तुम्हाला सांगते इथे मी इथे क्वेश्चन्स बद्दल बोलत नाही इथे मी क्वेश्चन पेपर्स बद्दल बोलते ओके तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे एकवीस हजारचा प्रश्न संच घेणं आणि तो सोडवणं आणि क्वेश्चन पेपर घेऊन बसणं आणि सोडवणं याच्यामध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला कोणतं बेनिफिशियल ठरतं आणि कसं ठरतं ते पण मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेला तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन पेपर दिला जातो ओके ज्याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचे एकवीस हजाराचा जो प्रश्न संचा असेल किंवा मेबी काही जणांकडे जास्तच असेल कमीच असेल त्याच्याबद्दल बोलूयात त्या बुक मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कसे दिलेले असतात अर्थात जो तुम जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्याच्यानुसार ते जे बुक असतं ते त्याच्यानुसारच आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये सेट केलेले असतात क्वेश्चन्स राईट म्हणजे पहिल्यांदा पॉलिटीचे नंतर हिस्ट्रीचे नंतर जॉग्राफीचे असं सब्जेक्ट वाईज असतील आणि त्यामध्ये पण टॉपिक वाईज असतील बरोबर मग जेव्हा तुम्ही हा एकवीस हजारचा सा प्रश्न संच घेऊन बसाल किंवा जे काही असेल ते त्यावेळेला तुम्ही काय करणार प्रत्येक सब्जेक्टचे क्वेश्चन्स सलग सोडवत बसणार किंवा त्याचे टॉपिक वाईज क्वेश्चन्स सोडवत बसणार पण मला सांगा की जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तुम्हाला एक्झाम मध्ये जे शंभर प्रश्न येतात ते सब्जेक्ट वाईज किंवा टॉपिक वाईज असा आहे का की म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला शंभर प्रश्न एकाच विषयाचे आलेत अजिबात नाही तिथे तुम्हाला दहा ते पंधरा क्वेश्चन येतात एका विषयाचे बरोबर आणि त्याच्यातून तुम्हाला लगेच आणि एका विषयासाठी तुम्हाला एका प्रश्नासाठी तुम्हाला किती वेळ मिळतो इथे शंभर प्रश्न आहेत आणि साठच मिनिट आहेत म्हणजे अगदी छत्तीस सेकंदाच्या आसपास काहीतरी वेळ तुम्हाला एका प्रश्नासाठी मिळतो मग मला सांगा तिथे तुम्हाला एका सब्जेक्टमधून दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये क्विकली स्विच व्हायचं असतं आणि आपण पहिल्या प्रश्नाचा आणि दुसऱ्या प्रश्नाचा काहीही संबंध जोडू शकत नाही म्हणजे आपण एकच टॉपिक जरी घेतला एकच विषय जरी घेतला सॉरी एकच विषय घेतला तुम्ही समजा पॉलिटी तरी सुद्धा पॉलिटीमध्ये जे दहा क्वेश्चन असतील त्याच्यात पहिला आलेला क्वेश्चन आणि दुसरा आलेला क्वेश्चन याच्यामध्ये तुम्ही काहीच संबंध जोडू शकत नाही कारण पहिला क्वेश्चन मे बी संविधानावरती असेल तर दुसरा क्वेश्चन मे बी संसदेवरती असेल ओके पण जेव्हा तुम्ही मग जो काही तुमच्या प्रश्नसंच असेल त्याच्यातून प्रॅक्टिस करत असाल तर तिथे तुम्हाला एकाच टॉपिक वरचे क्वेश्चन मिळतील आणि मग ते आपल्याला थोडंसं इझी वाटतं पण एक्झाम मध्ये आपल्याला लगेच स्विच होता आलं पाहिजे एका टॉपिक मधून दुसऱ्या मध्ये किंवा एका सब्जेक्ट मधून दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये आणि हे तुम्हाला कधी पॉसिबल होईल जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस कराल ओके हा झाला पहिला फायदा दुसरा फायदा हा असतो की जेव्हा तुम्ही शंभर मार्कांचा क्वेश्चन पेपर घेऊन बसतात म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे मॅम मग आम्ही काय करतो की याचे पंधरा प्रश्न त्याचे पंधरा प्रश्न असे सगळ्या विषयांचे पंधरा पंधरा प्रश्न घेऊन आम्ही सोडवतो अजिबात नाही जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन बसता त्यावेळेला तुम्हाला बरोबर एका तासामध्ये एक क्वेश्चन पेपर काहीही करून सॉल्व करायचा आहे ओके ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या माइंडला एक सवय लागून जाते की कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरला फेस करायचा आहे आणि त्यामुळे एक्झामच्या दिवशी जे तुमचा टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येतो ना तो तुम्हाला अजिबात जाणवणार नाही म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हेच असतं की कंबाईंडला पेपरला वेळ पुरत नाही हा त्यांनाच पुरत नाही ज्यांनी प्रॉपरली प्रॅक्टिस केली नाही जर तुम्ही सलग साठ दिवस जर याची प्रॅक्टिस केली म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देते की ज्या दिवशी तुमचा पेपर असेल ना त्या दिवशी तुम्ही बरोबर साठ मिनिटामध्ये तुमचा अटेम्प्ट मेबी एटी फायव्ह पर्यंत सुद्धा जाईल कदाचित नव्वद पर्यंत पण जाईल आणि तुमची अॅक्युरेसी पण इम्प्रूव्ह झालेली असेल ओके सो so, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर टाइमिंग लावून सोडवायचे आहेत आयोगाचा पेपर ज्या मध्ये असतो त्याच टाइमिंग मध्ये सोडवायचे आहेत कारण ट्वेंटी वन डेजचा फॉर्म्युला मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे त्याच्या पाठीमागचं लॉजिक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही जर ट्वेंटी वन डेज केली तर त्याची तुमच्या ब्रेनला सवय होऊन जाते ओके आणि त्यामुळे एक्झामच्या दिवशी तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही ना की आज म्हणजे माझा काहीतरी नवीन माझी एक्झाम आहे किंवा मला भीती वाटते असं कोणताही डाऊट तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही ओके आणि आता जर तुम्ही सहा हजार प्रश्नांची जर तयारी करत असाल तर अर्थात एका विषयाला आपण पंधरा प्रश्न जर म्हटलं तर पंधरा प्रश्न जे आहेत अशा तुम्ही साठ प्रश्नपत्रिका सोडवता म्हणजे जवळपास नऊशे प्रश्नांची तुमची तयारी होऊन जाते मग त्याच्यातून तुम्हाला फक्त पंधराच प्रश्न येणार आहेत आणि जे काही प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह कराल अर्थात एका टॉपिकवरती जर तुम्ही एकच प्रश्न परत परत पाहत असाल क्वेश्चन पेपरमध्ये एकाच टॉपिकवरचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यामुळे त्या टॉपिकमधला प्रत्येक पॉईंट तुमचा तिथे कव्हर होणार आहे ओके त्यानंतर प्रश्न येतो विश्लेषणाचा विश्लेषण कसं करायचं हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल किंवा तुम्ही वॉरियर ऑफिसरच्या म्हणजे यूट्यूब चॅनलला जाऊन तिथून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता ओके विश्लेषण करताना काळजी घ्या की सगळे प्रश्न जे आहेत आता इथे एक बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट आहे की म्हणजे मी सुरुवातीला सोडवलेले प्रश्न म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले बरोबर चूक जे असतील ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत त्यानंतर ता सब्जेक्ट वाईज पण की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्ही अटेम्प्ट किती केले करेक्ट किती आले आणि रॉंग किती झाले हे तुम्हाला लिहून काढायचे असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तर इथे सुद्धा ज्या तुम्ही अनालिसिस करताय म्हणजे एक्सप्लेनेशन करताय त्यावेळेला तुम्हाला बरोबर प्रश्नांचंही एक्सप्लेनेशन करायचं आहे आणि चुकीच्या प्रश्नांचंही एक्सप्लेनेशन करायचं आहे त्याचं रिझन सांगते काय होतं आपण जनरली काय करतो की समजा तुम्ही असं पकडून चालू आहेत की ऐंशी प्रश्न सोडवले ऐंशीपैकी तुमचे साठ बरोबर आले तर तुम्ही काय करता वीस जे चुकलेले आहेत फक्त त्यांचंच एक्सप्लेनेशन करता का कारण वीस चुकलेले आहेत म्हणून आणि जे साठ बरोबर आले ते तुम्हाला वाटतं की हे तर मला येते हे माझं बरोबर आलंय पण त्या साठ मधले कधी कधी तीस प्रश्न असे असतात जे तुम्ही अंदाजे सोडवलेले असतात म्हणजे तिथे तुम्हाला आठवत नसतं पण दोन पैकी एक ऑप्शन तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहात आणि तुम्ही जस्ट तुक्का मारला आणि तो लागला असं बऱ्याचदा होतो ओके आणि मग जर ते ती, तीस क्वेश्चन तुमच्या हातून निसटले तर परत तुम्हाला सेम क्वेश्चन जरी रिपीट झाला तर नेक्स्ट टाइम तुमचा तुक्का लागण्याची शक्यता फार कमी असते आणि तिथे तुमचे मार्क्स जाऊ शकतात ओके त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन करायचं आहे म्हणजे तो कोणत्या टॉपिकमधला आहे त्या जो काही प्रश्न असेल त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती त्याचे जे इतर तीन ऑप्शन आहेत त्या तीन ऑप्शनची बाकीची माहिती म्हणजे विश्लेषण स्पष्टीकरण जे काही आहे ते तुम्हाला कव्हर आहे आणि असं जर तुम्ही केलं ना की शंभर टक्के म्हणजे तुम्ही साठाव्या दिवशी तुम्हाला असं वाटेल तुमचा स्कोअर पण इनक्रीज झालेला असेल टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम तुमचा कम्प्लिटली सॉल्व्ह झालेला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा एक कॉन्फिडन्स एवढा बिल्ड झालेला असेल की तुम्हाला असं वाटणारच नाही की मी कंबाईंड क्वालिफाय होऊ शकत नाही किंवा हे टफ आहे ओके आणि जेवढ्या प्रश्नांची तुम्ही प्रिपरेशन करता जे तुम्ही साठ क्वेश्चन पेपर सोडवाल शंभर टक्के त्या क्वेश्चन पेपर मधून तुमच्या जी तुमची एक्झाम असेल त्याच्यामध्ये साठ क्वेश्चन तरी तुम्हाला असे दिसतील जे तुम्ही सोडवलेल्या क्वेश्चन पेपर मधलेच आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत ओके शंभर टक्के तसे साठ क्वेश्चन तरी तुम्हाला दिसतात आणि जर ते साठ तुमच्या बरोबर आले तर वरचे तुम्ही एक दहा क्वेश्चन असेच धरून झाला की तुमच्या गेसवरून बरोबर आले आणि तिथे तुमचा स्कोअर वाढू शकतो ओके या झाल्या काही गोष्टी आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न एवढा प्रश्नपत्रिका कुठे मिळणार मॅम हे खूप जणांनी विचारले मला तर प्रश्नपत्रिका तुम्ही कुठेही टेलिग्रामला कुठेही सर्च केलं मी असं म्हणत नाही की आपला चॅनल कोणत्याही चॅनलला सर्च केलं तर तिथे तुम्हाला क्वेश्चन पेपर्स हे मिळतात ओके तरी पण तुमचं काम थोडं सोपं व्हावं म्हणून माझ्याकडे खूप सगळे क्वेश्चन पेपर्स आहेत तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर ग्रुप नाही चॅनलचं नाव पण वॉरियर ऑफिसर आहे तर टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला ते पाहायला मिळतील ओके मी ते सेंड करेन त्याच्यावरती तिथून तुम्ही ते क्वेश्चन पेपर्स घेऊ शकता आणि तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता काही दोन हजार एकोणीसचेच असतील सो तुम्हाला करंट अफेअर्स पण तुमचे बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते त्याच्यातून कव्हर होतील काही जर जुने क्वेश्चन पेपर असतील तर करंट अफेअर्स सोडून बाकीचे जे एटी फाईव्ह क्वेश्चन्स आहेत म्हणजे बाकीचे जे आपले सहा सब्जेक्ट आहेत तर त्यांचे क्वेश्चन्स तुम्ही त्याच्यातून कव्हर करू शकता आणि करंट अफेअर्ससाठी मग वेगळे क्वेश्चन्स जे काही मी ऑलरेडी ग्रुपवरती टाकलेले आहेत ते किंवा मग आणखी जर करंट अफेअर्सचा कुठे मला प्रश्न संच वगैरे मिळाला तर तो मी तुमच्यासोबत शेअर करेन ओके त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक म्हणजे बरेच जण आता हेच असाच रिप्लाय देतील की दे मॅडम बोलणं खूप सोपं आहे हो पण पन... करणं किती अवघड आहे करणं सुद्धा तेवढंच सोपं आहे कारण खूप असे स्टुडंट आहेत जे हेच करून क्वालिफाय झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा होऊ शकता फक्त एकदा करून तर पहा स्वतःवरती विश्वास ठेवून पहा माझ्यावरती नका ठेवू आणि आणखी एक की तुम्हाला असं वाटतं की मॅम आता मी क्वेश्चन पेपर सोडवलं आणि मी दिवसभर एक्सप्लेनेशन केलं मग मी अभ्यास कधी करणार मला सांगा की तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर अभ्यास करायचा आहे की प्रश्नपत्रिका सोडवायची आहे अर्थात प्रश्नपत्रिका सोडवायची आणि जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करताय तो तुमचा अभ्यासच आहे पण हे तुम्हाला समजत नाही तुम्हाला असं वाटतं की मी वाचत बसलो म्हणजे अभ्यास केला फक्त वाचणं म्हणजे अभ्यास नस नसतो ओके त्यामुळे तुम्ही जे काही करताय क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय आणि त्याचं एक्सप्लेनेशन करताय त्याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये मध्ये होणार आहे आणि तोच तुमचा अभ्यास आहे ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा ओके त्यानंतर यापूर्वी जो व्हिडिओ आपण मी अपलोड केला होता फक्त दोन महिन्यात पूर्व परीक्षा पास होण्यासाठी स्ट्रॅटेजी विथ प्रूफ त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे फिफ्टी के म्हणजे पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे सो तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर पाहून घ्या कारण त्याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसचा कसा फायदा होतो आणि याच्याने तुमचा स्कोअर कसा वाढू शकतो याचा पुरावा सुद्धा तिथेच तुम्हाला मिळेल ओके सो आय होप की आजच्या लेक्चरमध्ये जे काही मी सांगितलं ते जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर शंभर टक्के तुम्ही प्री जी आहे कंबाईनची ती क्वालिफाय हो परत एकदा सांगते की हे लेक्चर फक्त अशाच स्टुडंटसाठी आहे ज्यांनी कंबाईन दोन हजार वीस साठी फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर अभ्यास केलेला आहे ओके अशा विद्यार्थ्यांसाठी हा अजिबात नाही ज्यांनी काहीच केलेलं नाही आणि फक्त एम पी एस सीच्या प्रवासामध्ये जसं मेंढराच्या मागे चालतात सगळी मेंढरं एका मेंढराच्या मागे तशा पद्धतीने आलेले आहेत आणि त्यांना काहीच माहिती नाही आणि उगीच मते म्हणतात की बाबा आम्ही दोन महिन्यात क्वालिफाय होईल का तर असं नाही ज्यांनी ऑलरेडी एकदा तरी बुक्स वाचलेले आहेत आणि ज्यांना आत्ताची एक्झाम क्वालिफाय व्हायची आहे त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे आणि त्यांनी जर ही प्रॉपर फॉलो केली तर शंभर टक्के त्यांना त्यांचा स्कोर वाढलेला दिसेल इवन मी तर म्हणते की पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या स्कोरमध्ये आणि तुमच्या पेपरच्या टाईमिंग मध्ये डिफरन्स जाणवेल ओके ऑलरेडी मी याचा पण व्हिडिओ म्हणजे ज्या काही ट्रिक्स मी सांगितल्यात पेपर सॉल्व करताना म्हणजे तुमचा स्कोअर पस्तीस पेक्षा कमी येत असेल तर ता काय करायला पाहिजे वगैरे याचे जे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत त्याचा शंभर टक्के फायदा होतो याचा पुरावा सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तर तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील पाहून घ्या कारण ते तुमच्या फायद्यासाठी आहेत ओके आणि दुसरी गोष्ट आणखी एक कमेंट मी वाचली होती की युट्यूबवरून आणि टेलिग्रामवरून अभ्यास करून कोणी अधिकारी होत नसतं हे मला शंभर टक्के मान्य आहे की युट्यूबवरून आणि टेलिग्रामवरून अभ्यास करून कोणी अधिकारी होत नसतं पण तुम्हाला हेही समजलं पाहिजे की जर आपल्याकडे कुठलाच गायडन्स अवेलेबल नसेल तर आपण कुठे हे आपल्याला नाही आणि टेलिग्रामचा चा वापर फक्त तुमच्या मार्गदर्शनासाठी घ्या याच्यावरून तुमचं लाईफ सगळं चेंज होणार आहे आणि इव्हन माझ्या व्हिडिओजच्या बाबतीत सुद्धा मी यापूर्वीही सांगितलेलं आहे व्हिडिओज तुम्हाला अशाच वेळेला पाहिजे आहेत ज्यावेळेला तुम्हाला अभ्यास करून खूप कंटाळा आलेला आहे आणि तुम्ही दुसरं काहीच नाही करणार फक्त टाइमपास ता करणार आहे त्यावेळेला टाइमपासच्या ऐवजी व्हिडिओ पहा तुम्ही फ्रेश पण व्हाल आणि तुम्हाला अभ्यासाला म्हणजे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा पण मिळेल तुम्हाला समजेल पण की एक्झॅक्टली काय करायचं आहे ओके तुमचा जो फ्रेश मूड असतो सकाळचा अभ्यासाचा मेन टाईम तो, तो व्हिडिओजसाठी घालवायचा नाही आणि म्हणून आपले व्हिडिओज कधीच रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर अपलोड होत नाहीत सगळे व्हिडिओज आपले दुपारी अपलोड होतात त्याचं रिझन हे आहे की दुपारच्या वेळेमध्ये आपण बऱ्याचदा कंटाळलेलो असतो आणि आपल्याला अभ्यास करावा असा वाटत नाही किंवा काय करावं हे सुचत नाही सो त्याच वेळेला मी व्हिडिओज अपलोड करते कारण तुम्ही त्यावेळेला so, ते पाहावेत आणि तुमचा वेळ वाया जाऊ नये असं मला वाटतं ओके सो आय होप की तुमचे जे काही डाउट्स असतील ते क्लिअर झाले असतील काही जण म्हणतात की मॅम चॅनल तुमचा फाउंड होत नाहीये तुम्ही व्यवस्थित स्पेलिंग त्याच्यामध्ये टाका टेलिग्रामला वॉरियर ऑफिसर अशा नावाच एक चॅनल आहे इवन आपल्या चॅनलची म्हणजे जो लोगो आहे तो तुम्हाला तिथे दिसेल वॉरियर ऑफिसरवाली जी गाडी आहे ती तुम्हाला तिथे दिसेल तर त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हा आपला चॅनल आहे ओके आणि आजच्या लेक्चरमधली स्ट्रॅटर्जी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केली तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आणि तो तुम्हाला पंधरा दिवसातच समजेल की तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होतोय आणि त्याचबरोबर तुमचे तुमचा जो टाईम आहे तो सुद्धा मॅनेज व्हायला लागलाय ओके आय होप आजचा लेक्चर तुम्हाला युजफुल ठरेल आणि जर ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू वॉरियर्स